पिंपरी चिंचवडमधील वाकड शहरात 6 जणांच्या टोळीने 14 मालवाहतूक वाहनांची तोडफोड केली। शुक्रवारी मध्यरात्री 2 सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रसायनी जवळच्या रिस पुलाजवळ झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला। पहाटे 4 वाजता मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पो पुढे चाललेल्या वाहनावर आदळला। या टेम्पोचा चालक भरत जगताळे जागीच ठार झाला। टेम्पोतून प्रवास करणाऱ्या एका लहान मुलीसह तिघे जण बचावले। अपघातात टेम्पोचं मोठं नुकसान झालंय। शरद पवार आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची भेट झाली, तर त्यात वावग काय, भाजप विरोधासाठी जर मोड बांधली जात असेल तर ते योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। तर भाजप हा आमचा जन्मताच विरोधी पक्ष आहे, त्याच्यामुळे आज पवार साहेब भाजप विरोधात मोड बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे। आणि राहिलं महाराष्ट्रामधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विधानसभाच्या निवडणुका असतील, काँग्रेस सभापळावर लढण्याचं आम्ही जाहीर केलेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवत असतो। नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या वादावर अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी स्वतःचं नाव विमानतळाला देणं टाळलं असतं। जे आर डी टाटा यांचं नाव विमानतळाला सुचवलं असतं असं भुजबळ म्हणाले। बाळासाहेब ठाकरे जर असते तर त्यांनी सांगितलं असतं या विमानतळाला JRD टाटा नाव देण्यात यावं, कारण बाळासाहेबांचे मतं जे आहेत पूर्वीची, त्यांचं हे सुद्धा मत होतं पूर्वी अशोषण की विटी स्टेशनला नाना शंकर सेठ यांचं नाव द्यावं, कारण ही मंडळी जी आहे या कामाचे फाउंडर्स आहेत। सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला फोन करून शिवीगाळ केल्याचा ऑडिओ व्हायरल झालाय। एका भिंतीच्या कामावरून ही शिवीगाळ करण्यात आली आहे। याची गंभीर दखल घेत खासदार उदयनराजे यांनी सिद्धी पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, तर अधिकारी ऐकत नसल्यानं आपल्याला असं बोलावं लागलं असं सिद्धी पवार यांनी म्हटलंय। यवतमाळ शहरात गेल्या वर्षभरापासून गंभीर रूप धारण केलेल्या कचरा प्रश्नी काँग्रेस नगरसेवक आक्रमक झाले। मान्सूनपूर्व नालेसफाई पाऊस सुरू झाला तरी नालेसफाई झालेली नसल्यानं संतप्त नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ट्रॅक्टरभर कचरा रिकामा केला। यावेळी कार्यालयात प्रवेश करणाऱ्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं वाहन देखील अडवण्याचा प्रयत्न महिला नगरसेवकांनी केला। एसटीच्या अकोला विभागाच्या 9 आगारातून मालवाहतुकीतून चांगलं उत्पन्न मिळालंय। कोरोना काळात वर्षभरात 2,36,00,000 टन मालाची वाहतूक झाली, त्यातून सुमारे 1,42,00,000 उत्पन्न मिळालं। महाकार्गोच्या माध्यमातून एसटीला मोठा आधार मिळालाय। अकोला विभागात अकोला आणि वाशिम जिल्हा मिळून 9 आगार आहेत। लवकरच महाकार्गो आपली सेवा आंतरराज्य स्तरावर करणार आहे। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे